In the next video of the same chapter, that is respiration, we are going to study some interesting things about the volume of air inhale and volume of air exhale. ज्यावेळेस रेस्पिरेशन चालू असतं, ज्यावेळेस आपण श्वास घेतो आणि सोडतो, त्यावेळेस सर्टन अमाऊंट ऑफ एअर आपण आतमध्ये घेतो आणि सर्टन अमाऊंट ऑफ एअर आपण बाहेर सोडतो. हे जे व्हॉल्यूम आहे, हे जे एअर इनहेल किंवा एक्झेल केली जाते आपल्याकडनं, ते व्हॉल्यूम मेजर करता येऊ शकतं आणि त्या प्रोसेसला म्हणतात स्पायरोमेट्री. That is known as spirometry. It is nothing but measurement of volume of air inhale and exhale. That is measurement of volumes of air inhaled and exhaled during breathing or during respiration. आणि हे अमाऊंट प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते किंवा कंडिशनवर डिपेंड असू शकते. किती अमाऊंट ऑफ एअर आपण इनहेल करणार, किती अमाऊंट ऑफ एअर आपण एक्झेल करणार, हे डिपेंड असू शकतं. ओके, हे कॉन्सेप्ट समजण्यासाठी आपण एक ग्राफ ड्रॉ करूया. नॉर्मली ज्या काही व्हॅल्यू असतात त्यांनी सगळ्या या ठिकाणी घेतो. वेन वी इन्हेल ज्यावेळेस आपण श्वास आतमध्ये घेऊयात त्यावेळेस काय होणार आहे, व्हॉल्यूम वाढणार, लंगचं व्हॉल्यूम वाढणार. ज्यावेळेस आपण श्वास बाहेर सोडू, एक्झेल करू, एक्सपिरेशन करू, त्यावेळेस व्हॉल्यूम कमी होणार. ओके, तर मग ज्या व्हॅल्यूम वरच्या असतील त्या इन्स्पिरेशनच्या वेळी असतील, ज्या खालच्या असतील त्या एक्सपायरेशनच्या वेळी असतील. ओके, सपोज 1000 ml सगळ्या व्हॅल्यू आपण ml मध्ये घेऊ, देन 2000 ml, हिअर इट इज सपोज 3000 ml, 4000 ml, 5000 ml अँड 6000 ml. ओके, वेन वी इनहेल अँड एक्झेल. ओके, ज्यावेळेस आपण श्वास बाहेर सोडू, सगळेच्या सगळं आतमधली एअर बाहेर पडत नाही, लंग्स कधीच कोलॅप्स होत नाहीत, ॲल्व्होलाय कधीच कोलॅप्स होत नाही, हे आपल्याला चांगलं माहिती आहे. त्याचं रिझनही आपण बघितलं की ॲल्व्होलाय नेवर कोलॅप्स बाहेर. ओके, काही अमाऊंट ऑफ एअर आतमध्येच राहते. आता मी बोलतोय, तुम्ही लेक्चर ऐकताय, रेस्पिरेशन चालू आहे. हे जर आपण कुठून धावून आलो किंवा ट्रेकिंगला आपण गेलेलो असेल, रनिंग केलं, काहीतरी हेवी एक्सरसाइज केली, की आपल्या रेस्पिरेशनच्या ज्या सायकल असतात, रेस्पिरेटरी सायकल्स वाढतात. नॉर्मल व्हॅल्यू काय आहे रेस्पिरेटरी सायकलची, 12 ते 16 सायकल पर मिनिट, 12 to 16 सायकल्स पर मिनिट. एका मिनिटामध्ये 12 ते 16 सायकल होतात रेस्पिरेशनच्या. ज्यावेळेस नॉर्मल आपण ब्रिदिंग करत असतो, आता मी बोलतोय पण त्यावेळेस मला थांबावं लागत नाही श्वास घेण्यासाठी किंवा श्वास सोडण्यासाठी, इन्स्पिरेशन करण्यासाठी एक्सप्रेशन करण्यासाठी मला थांबावं लागत नाही. तुम्ही लेक्चर ऐकताय, ऐकत असताना नॉर्मली ब्रिदिंग चालतं आहे आपलं, आपण कोणाशी बोलत असताना, चालत असताना. हां, ज्यावेळेस आपण फास्ट वॉकिंग करू त्यावेळेस मात्र ब्रिदिंग रेट वाढतो आपला. जे इनहेल एअर आपण करतो किंवा एक्झेल करतो ती फास्ट करायला लागते ज्यावेळेस एक्सरसाइज होते. एकदम सिम्पल टॉपिक आहे हा, ह्याच्याशीच रिलेटेड आहे. व्हॉल्यूम ऑफ एअर आपण इनहेल करणार आणि एक्झेल करणार, त्याच्याशी हे सगळं टॉपिक आहे. त्यासाठी आपण 10 वेगवेगळे आपण टर्म स्टडी करणार आहे याच्यामध्ये. त्याच्यातल्या 4 टर्म्स आहेत, ते पहिले व्हॉल्यूम आहे, टायडल व्हॉल्यूम, इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम अँड रेसिड्युअल व्हॉल्यूम. हे 4 व्हॉल्यूम आहेत आणि 5 कॅपॅसिटीज आहेत, इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी, एक्सपायरेटरी कॅपॅसिटी, फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी FRC, व्हायटल कॅपॅसिटी अँड टोटल लंग कॅपॅसिटी TLC. अशा आपण 5 कॅपॅसिटी स्टडी करणार आहे आणि 4 व्हॉल्यूम आपण या ठिकाणी स्टडी करणार आहे. आता हा काय प्रकार आहे, ज्यावेळेस आपण एअर इनहेल करतो किंवा एक्सहेल करतो, नॉर्मली
ज्यावेळेस नॉर्मल ब्रिथिंग चालू असतं त्यावेळेस आपण जेवढी एअर इनहेल करतो आणि एक्झेल करतो, नॉर्मली जेवढी इनहेल करतो तेवढीच एक्झेल करतो नॉर्मल ब्रिथिंग चालू असताना, दॅट इज कॉल्ड एज टाइडल व्हॉल्यूम, टीव्ही, दॅट इज नोन एज टाइडल व्हॉल्यूम. ओके, सो ड्यूरिंग नॉर्मल रेस्पिरेशन द अमाउंट ऑफ एअर इनहेल एंड एक्झेल, the volume of air inhaled or exhaled during normal breathing, during normal breathing or normal respiration, that is called as tidal volume. And the normal value is, normal value is 500 ml. किती एअर आपण इनहेल करू शकतो किंवा एक्झेल करू शकतो नॉर्मल ब्रिथिंग चालू असताना 500 ml. आणि हा जर आपण एका मिनिटासाठी व्हॅल्यू लिहिणार असेल तर ती असू शकते, और आता एका मिनिटामध्ये किती रेस्पिरेटरी सायकल होतात, 12 ते 16, 12 × 5 करा, दॅट इज 60, सो इट विल बी 6002 अँड 16 × 5 = 80, सो इट विल बी 800 ml पर मिनिट, इट विल बी द नॉर्मल व्हॅल्यू फॉर टायडल व्हॉल्यूम. नॉर्मल ब्रिथिंग चालू असताना, नॉर्मली आपण ज्यावेळेस ब्रिथिंग करतो, मी बोलतोय, तुम्ही लेक्चर ऐकताय, नॉर्मल ऍक्टिव्हिटी, टी व्ही पाहतोय आपण किंवा जे होतोय, नॉर्मली ज्यावेळेस ब्रिथिंग चालू असतं त्यावेळेस किती व्हॉल्यूम आपण इनहेल करतो आणि एक्झेल करतो, दॅट इज 500 ml. जर तुम्ही एका मिनिटाचा विचार करत असाल तर 600 to 800 ml, दॅट इज व्हॉट इज टायडल व्हॉल्यूम. कधी कधी आपण एक्स्ट्रा व्हॉल्यूम ऑफ एअर इनहेल करतो नॉर्मली, ज्यावेळेस नॉर्मली आपण ब्रिथिंग करतोय, अचानक एखाद्या वेळी आपण, आता मी असं बोलतोय आणि मला जर एक्स्ट्रा व्हॉल्यूम ऑफ एअर इनहेल करायचं असेल, दिस इज एक्स्ट्रा व्हॉल्यूम ऑफ एअर आय इनहेल, दॅट इज कॉल्ड एज इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. द ॲडिशनल व्हॉल्यूम ऑफ एअर or the extra volume of air that is inspired, extra volume of air inspired during forceful or forced inspiration, extra volume of air inspired during forced inspiration is called as inspiratory reserve volume. Normally ज्यावेळेस ब्रिथिंग चालू आहे, अचानक जर आपण जास्त एअर इनहेल केली फोर्सफुली, नॉर्मली ब्रिथिंग चालू होतं 500 ml, एअर इन होत होती 500 out होत होती, अचानक आपण फोर्सफुली एक्स्ट्रा व्हॉल्यूम ऑफ एअर इनहेल केलं, दॅट इज कॉल्ड एज इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. आता एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम काय असेल, मग कसं लिहिलं, एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, द एक्स्ट्रा व्हॉल्यूम ऑफ एअर expired during forceful expiration, like this. Inspiratory is the volume, extra volume of air मी exhaled केले बाहेर टाकली. आता मी बोलतोय, आता मी काही inspiration expiration करत नाही का, नक्कीच करतोय, पण ज्यावेळेस मी, this is inspiratory is the volume, एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, वी कॅन राईट हियर एक्स्ट्रा व्हॉल्यूम ऑफ एअर एक्सपायर ड्युरिंग फोर्स्ड, इथे इन्स्पायरेशन इथे काय लिहिणार, एक्सपायरेशन, फोर्स्ड एक्सपायरेशन. ओके, काय असतील मग दोघांच्या नॉर्मल व्हॅल्यू माहीत असणं खूप गरजेचं आहे, सगळ्यांच्या नॉर्मल व्हॅल्यू माहीत असणं गरजेचं आहे. इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम आय आर बी, नॉर्मल व्हॅल्यू फॉर आय आर बी इज इक्वल टू 2500 ml to 3000 ml.
that much amount of air we can inhale extra IRV inside and reserve volume, and how much amount of air we can expire extra, that is ERV. It will be expiratory reserve volume is 1000 to 1100 ml, that is 1000 to 1100 ml, we can say near about 1 liter volume of air we can expire extra, that is expiratory reserve volume. Okay, so what is residual volume? Though we can try forcefully to expire air, total जेवढी लंग्स मध्ये येईल तेवढी आपण कितीही प्रयत्न केला बाहेर टाकण्याचा पूर्णच्या पूर्ण, तरी आपण सगळीच्या सगळी एअर लंग्स मधून बाहेर टाकू शकत नाही. काही अमाऊंट ऑफ एअर लंग्स मध्ये तशीच प्रेझेंट राहते. लंग्स मध्ये अल्व्हिओलाय मध्ये लंग्सचे जे ट्रॅक्ट आहेत त्याच्यामध्ये काही अमाऊंट ऑफ एअर तशीच प्रेझेंट राहते. मग ही जी एअर लंग्स मध्ये प्रेझेंट राहते जरी आपण फोर्सफुली एक्सपायर केलं तरी पण आतमध्ये एअर प्रेझेंट राहते, दॅट इज कॉल्ड एज रिझर्व व्हॉल्यूम. ओके, रिझर्व व्हॉल्यूम, रेसिड्युअल व्हॉल्यूम ऑर रिझर्व व्हॉल्यूम आर वी. व्हॉल्यूम ऑफ एअर रिमेन इन द लंग्स आफ्टर forced expiration. Forced expiration म्हणजे कसं? Forced inspiration म्हणजे कसं? Forced expiration. तरी पण काही अमाऊंट ऑफ एअर आणखी लंग्स मध्ये प्रेझेंट असणार आहे, दॅट इज रिसिव्हर व्हॉल्यूम RV. आणि किती अमाऊंट ऑफ एअर लंग्स मध्ये तशीच्या तशी प्रेझेंट राहते, तर ते आपण असते नॉर्मल व्हॅल्यू आहे RV ची, इट इज 1100 to 1200 ml, 1100 to 1200 ml तशीच लंग्स मध्ये प्रेझेंट राहणार आहे. तुम्ही कितीही प्रयत्न करा तरी ती तुम्ही बाहेर काढू शकणार नाही. मादर हा जो लोअर पार्ट असणार आहे, हे सगळे लंग व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम ऑफ एअर प्रेझेंट इन द लंग, हे आपण वाय ऍक्सिस वर घेऊया आणि ग्राफ ड्रॉ करू जेणेकरून आपल्याला हे सगळं समजण्यासाठी सोपं जाईल. लंग व्हॉल्यूम इन ml. Lung volumes in ml. Okay, so if I draw, that is residual volume, it will be the volume of air remaining in the lung. So ते आपण घेऊया 1100 to 1200 ml. So मी इथं एक लाईन ड्रॉ करतो, म्हणजे हे लोअर पार्ट जो असणार आहे तो असणार आहे रेसिड्युअल व्हॉल्यूमचा, लोअर पार्ट असणार रेसिड्युअल व्हॉल्यूमचा. तिथून पुढे आता ज्यावेळेस फोर्सफुल एक्सपायरेशन करू आपण, फोर्सफुल एक्सपायरेशन करू, त्यावेळेस काही एअर जी सर्टन अमाऊंटच्या बिलो प्रेझेंट असणार आहे ती एअर तरच बाहेर पडणार, नाहीतर ती बाहेर पडणार नाही. ज्यावेळेस नॉर्मली ब्रिदिंग चालू असतं त्यावेळेस ओनली 500 ml ऑफ एअर वी कॅन इनहेल अँड एक्झेल ड्युरिंग नॉर्मल ब्रिदिंग, ज्याला तुम्ही आपण म्हणतोय टायडल व्हॉल्यूम नॉर्मल ब्रिदिंगच्या वेळी. मग ती व्हॅल्यू जी आहे आपण टायडल व्हॉल्यूम ज्याला म्हणणार आहे ती व्हॅल्यू आपण इथे कन्सिडर करू 2100 to +500 2600. सो दिस विल बी द पार्ट विच आय एम डिनोटिंग ॲज अ टायडल व्हॉल्यूम, दिस विल बी अवर टायडल व्हॉल्यूम. ओके, सो सर्टन अमाऊंट ऑफ एअर आय इनहेल, ॲज आय इनहेल एअर लंग व्हॉल्यूम इन्क्रीज, ॲज आय एक्झेल लंग व्हॉल्यूम डिक्रीज. ओके, पण 2100 ml एवढी एअर कंपल्सरी प्रेझेंट असणार लंग्समध्ये, ज्यामुळे फोर्सफुली एक्सपायर करेल त्यावेळेस मात्र 1100 to 1200 ml एअर लंगमध्ये प्रेझेंट असणार, ज्याला तुम्ही रेसिड्युअल व्हॉल्यूम म्हणता. ओके, फोर्सफुली एक्सपायर केली, मी आता फोर्सफुली एक्सपायर करतो का? नाही, नॉर्मली आय इनहेल, नॉर्मली एक्झेल, नॉर्मली अगेन इनहेल इन्क्रीज, नॉर्मली अगेन एक्झेल डिक्रीज. वेन आय
forcefully inspired. जेव्हा मी जास्त फोर्स लावून इन्स्पायर करेन त्यावेळेस मी किती इनहेल करू शकतो याच्यामध्ये. ही एक्सपायर केली आता परत आपण इनहेल करू. इनहेल आता आणखी फोर्सफुली जर इन्स्पिरेशन केलं जास्त हवा आत घेण्याचा प्रयत्न केला तर ती इथून पुढे किती घेऊ शकतो मी 2500 ते 3000 ml ज्याला तुम्ही इन्स्पायरिंग रिझर्व व्हॉल्यूम म्हणता फोर्सफुल इन्स्पिरेशन म्हणतात. मग इथून आपण 2600 मध्ये आपण 2500 ऍड करू म्हणजे ती व्हॅल्यू किती होईल 5600 ml. ओके इथपर्यंतच आपण इनहेल करू शकतो याच्यावरती इनहेल करू शकत नाही आणि तिथूनच परत आपण एक्सपिरेशन करू शकतो. ओके एक्सपिरेशन करू शकतो पण मी फोर्सफुली एक्सपिरेशन केलंच नाही तर मग परत ते इथून खाली होणार एक्सपिरेशन का कारण खालच्या सगळ्या व्हॅल्यू एक्सपायरेशनसाठी असतील इथून वरच्या व्हॅल्यू इन्स्पायरेशनसाठी असतील. तुम्ही जर हवा आज जास्त घेतली तर लंग व्हॉल्यूम वाढणार बाहेर टाकली तर व्हॉल्यूम कमी होणार आणि हे जर नॉर्मली करत असतात तर ते याच दरम्यान चालेल 2100 to 2600 ml याच दरम्यान चालेल. फोर्सफुली आय इनहेल आय एक्झेल नॉर्मली इथून खाली जर गेलो तर फोर्सफुल एक्सपायरेशन असेल नाही तर नॉर्मल एक्सपायरेशन. परत आय इनहेल एक्झेल ओके नाउ आय फोर्सफुली एक्सपायर सो इट विल डिक्रीज अप टू दिस रेसिड्युअल व्हॉल्यूम. हे रेसिड्युअल व्हॉल्यूम आहे याच्या खाली आपण जाऊ शकत नाही. 1100 to 1200 ml एअर कंटिन्युअसली लंग्समध्ये प्रेझेंट असतात तुम्ही कुठल्याच वेळी ती लंग्समधून बाहेर काढू शकत नाही. याच्याकडे आपण एक्सपायरेशन करू शकतो का नाही. हे फोर्सफुल एक्सपायरेशन आहे हे नॉर्मल एक्सपायरेशन आहे. व्हॉल्यूम कमी झालं हे व्हॉल्यूम वाढलं नॉर्मल इनहेलेशन नॉर्मल एक्झलेशन हे नॉर्मल एक्झलेशन नॉर्मल इनहेलेशन फोर्सफुल इनहेलेशन और फोर्सफुल एक्सपायरेशन काही म्हणा तुम्ही इथपर्यंत आला नॉर्मल नॉर्मल एक्सपिरेशन नॉर्मल इनहेलेशन दिस इज अप टू दिस नॉर्मल एक्सपिरेशन पण याच्या खाली फोर्सफुल एक्सपिरेशन. ओके फोर्सफुल एक्सपिरेशन म्हणजे काही व्हॅल्यू आपण काय करतोय जे थेरॉटिकली व्हॉल्यूम्स आणि कॅपॅसिटी तुम्हाला एक्सप्लेन करणार तेच फक्त ग्राफवर एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. ओके म्हणजे मी याला काय म्हणणार दिस इज माय टीव्ही टायडल व्हॉल्यूम. ओके दिस इज माय इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम अप टू दिस टीव्ही ऍड त्याच्यामध्ये टीव्ही ऍड करायचं नाही त्याच्यावरच एक्स्ट्रा व्हॉल्यूम ऑफ एअर इथं काय घेतोय आपण एक्स्ट्रा व्हॉल्यूम ऑफ एअर टीव्ही सोडून आणखी किती तुम्ही एअर इनहेल करू शकता दॅट इज आयआर व्ही. टीव्ही सोडून आणखी तुम्ही किती इयर एक्झेल करू शकता दॅट इज ई आर व्ही म्हणजे हे असणार इथून खाली एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम इथे असणार. ओके नाउ आफ्टर फोर्सफुल एक्सपायरेशन हाऊ मच अमाऊंट ऑफ एअर आय कॅन इनहेल्ड फोर्सफुल एक्सपायरेशन झाल्यानंतर किती एअर मी इनहेल करू शकतो कम्प्लिटली जास्तीत जास्त आफ्टर फोर्सफुल एक्सपायरेशन हाऊ मच अमाऊंट ऑफ एअर आय कॅन इनहेल दॅट इज कॉल्ड एज व्हायटल कॅपॅसिटी. कुठून कुठपर्यंत मग इथून आफ्टर फोर्सफुल एक्सपायरेशन दिस इज फोर्सफुल एक्सपायरेशन दिस इज नॉर्मल इनहेलेशन नॉर्मल एक्सहेलेशन दिस इज फोर्सफुल एक्सहेलेशन अँड नाउ हाऊ मच अमाऊंट ऑफ एअर आय इनहेल आफ्टर दिस दॅट इज अफकोर्स इट इज दॅट इज 5600 ml त्याच्यावरती मी इनहेल करू शकत नाही नंतर परत खाली येऊ शकतो आपण आणि इथं मी नॉर्मल इनहेलेशन नॉर्मल एक्सहेलेशन दाखवतो परत. ओके सो आफ्टर फोर्सफुल एक्सपायरेशन द अमाऊंट ऑफ एअर द व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट कॅन पर्सन इनहेल जास्तीत जास्त किती इनहेल करू शकतो दॅट इज कॉल्ड एज व्हाइटल कॅपॅसिटी. सो व्हाइटल कॅपॅसिटी व्हेरी इम्पॉर्टंट टर्म व्हाइटल कॅपॅसिटी
equivalent असे, okay? After forceful expiration, the volume of air the person can inhale after forceful expiration, किती air inhale करू शकतो? इथे मी आलोय, म्हणजे हे exhalation हे खाली चालले, amount खाली चालली आहे, volume खाली चालले, म्हणजे हे exhalation expiration हे हे normal आहे, हे फोर्सफुल आहे. इथून जास्तीत जास्त एअर किती मी इनहेल करू शकतो? एनी पर्सन हाऊ मच अमाऊंट ऑफ एअर कॅन इनहेल, तर तो इथून हे फोर्सफुल एक्सहेल केलं तो ते अमाऊंट, परत नॉर्मल व्हॅल्यू जे आहे टायडल व्हॉल्यूम ते अमाऊंट, परत एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम आय आर व्ही, हे सगळं तो इनहेल करू शकतो कोणताही पर्सन. दॅट इज कॉल्ड अ व्हिटल कॅपॅसिटी. हे सगळ्या गोष्टी ऐकत असताना बऱ्याच स्टुडंटच्या मनामध्ये येत असतं, हे कशासाठी सर, काय चाललंय, काय शिकायचं, टायडल व्हॉल्यूम किती अमाऊंट आपण इनहेल करतो, किती एक्झेल करतो, का शिकायचं, काय गरज आहे. खूप महत्वाचा टॉपिक आहे हा, डॉक्टर व्हायचं ना आपल्याला. ह्या टेक्निकल गोष्टी आहेत, रेस्पिरेटरी सिस्टीम सगळी माहिती आहे तुम्हाला, सगळे ऑर्गन माहिती आहेत, ॲनाटॉमी माहिती आहे, फिजियोलॉजी माहिती आहे, पण हे जर व्हॉल्यूम माहिती नसते ना, तर तुम्हाला कोणता डिसीज झाला पेशंटला हे क्लिअरली डायग्नोस नाही होणार. स्पायरोमीटर नावाचं एक इन्स्ट्रुमेंट असतं, स्पायरोमीटर डायरेक्ट त्याचे पाईप जे असतात नॉब ते तोंडामध्ये दिले जातात पेशंटच्या, आणि पेशंटला इनहेलेशन करायला लावलं जातं, एक्झेलेशन इनहेलेशन नॉर्मल ब्रिदिंग करायला लावलं जातं. नॉर्मल ब्रिदिंग करत असताना किती अमाऊंट तो इनहेल करतो एक्झेल करतो हे त्या स्पायरोमीटरवर असलेल्या डिजिटल मॉनिटरवर हे समजतं. म्हणजे टायडल व्हॉल्यूम पेशंटचा डायग्नोस करता येऊ शकतो, फाईंड आउट करता येऊ शकतो. पेशंटला फोर्सफुली इनहेलेशन एक्झेलेशन करायला होतात, त्याच्यात आय आर व्ही ई आर व्ही समजतं, आणि हे एवढे काढत असताना त्या पेशंटचे रेसिड्युअल व्हॉल्यूम वगैरे आपल्याला समजू शकतं. इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी, एक्सपायरेटरी कॅपॅसिटी ह्या काय गोष्टी आहेत ह्याही मी क्लिअर करतो. पण हे व्हॉल्यूम आणि कॅपॅसिटी समजले की पेशंटला नेमकं कोणता डिसीज झाला हे डायग्नोस व्हायला मदत होते. डॉक्टर क्लिअरली डायग्नोस करू शकतात नेमकं पेशंटला काय प्रॉब्लेम आहे, त्यामुळे हे आपल्याला स्टडी करायचं आहे. आणि खूप इझी आहे, जे आपण नॉर्मली बिहेव करतो आहे, नॉर्मली जे आपण इनहेलेशन एक्झेलेशन करतोय त्यातल्याच ह्या टर्मिनॉलॉजी असेल. पण तुम्हाला आत्तापर्यंत माहिती नव्हती की अरे याला टायडल व्हॉल्यूम म्हणतात, याला इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम म्हणतात, याला एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम म्हणतात, हे आत्तापर्यंत माहिती होतं. व्हिडिओ परत परत पहा आणि समजून घ्या टॉपिक, पाठ करायची गरज नाही. टॉपिक हा चार्ट जर समजला ना आयुष्यात कधी तुम्ही विसरणार नाही. आणि पाच जर नीटचे पेपर झाले असतील तर तीन पेपरला याच्यावर क्वेश्चन आहे. पाच मिनिटच्या पेपरपैकी तीन पेपरला याच्यावर क्वेश्चन आहे, 101% विचारतात. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ओके, मी 2100 ते 2600 ml म्हणजे 500 ml टायडल व्हॉल्यूम घेतलेले. वेन वी इनहेल इन्स्पायर व्हॉल्यूम इन्क्रीज 2600 झालं, परत एक्झेल केलं परत 2100 झालं. 2100 ml कंटिन्युअसली आपल्या लंग्समध्ये असणार आहे. मग तुम्ही म्हणता की सर मग तुम्ही रेसिडुअल व्हॉल्यूमला 1100 ते 1200 ml असं मगाशी लिहिलं राहिले. 1100 ते 1200 ml जे रेसिड्युअल व्हॉल्यूम आहे हे फोर्सफुल एक्सपायरेशन नंतरचे. मग तुम्ही म्हणता की सर मग रेसिड्युअल व्हॉल्यूम आणि फोर्स आपण काय कंटिन्युअसली फोर्सफुल एक्सपायरेशन करत बसत नाही. तुम्ही एखाद्या ठिकाणी बसलेला आहात असं नाही करत बसतो आपण, नॉर्मली ब्रिदिंग करत असतो. मग फोर्सफुल आपण एक्सपायरेशन करत नाही, म्हणजेच काय, कंटिन्युअसली जी लंगमध्ये हवा प्रेझेंट असते ती रेसिड्युअल व्हॉल्यूम नसते, रेसिड्युअल व्हॉल्यूम प्लस आणखी काहीतरी असते. काय असते ती? ती असते रेसिड्युअल व्हॉल्यूम प्लस एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. दॅट इज कॉल्ड एज फंक्शनल कॅपॅसिटी, दॅट इज कॉल्ड एज फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी FRC. ओके, म्हणजे ही दिस इज रेसिड्युअल व्हॉल्यूम, हे खालचं रेसिड्युअल व्हॉल्यूम. ओके, आणि ही जी टोटल अमाऊंट काय असणार आहे दॅट इज फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी, फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी. ओके, टायडल व्हॉल्यूम प्लस इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम टोटल दोन्हींचं ऍडिशन केलं तर आपल्याला नंतर मिळते इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी. सो व्हॉट इज इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी? इट इज द टोटल व्हॉल्यूम ऑफ एअर पर्सन कॅन इन्स्पायर आफ्टर नॉर्मल एक्सपायरेशन. क्लिअरली समजून घ्या, बघा नॉर्मल इन्स्पायरेशन, नॉर्मल एक्सपायरेशन, नॉर्मल इन्स्पायरेशन, नॉर्मल एक्सपायरेशन. नॉर्मल एक्सपायरेशन केल्यानंतर पर्सन किती हवा आत घेऊ शकतो?
नॉर्मल इंस्पिरेशन ची प्लस इंस्पिरेटरी रिजर्व वॉल्यूम म्हणजे टीव्ही प्लस आयआरबी इज कॉल्ड एज इंस्पिरेटरी कॅपॅसिटी इज कॉल्ड एज इंस्पिरेटरी कॅपॅसिटी टोटल वॉल्यूम ऑफ एअर टोटल वॉल्यूम ऑफ एअर पर्सन कॅन इंस्पायर आफ्टर नॉर्मल एक्सपायरेशन आफ्टर नॉर्मल एक्सपायरेशन इज कॉल्ड एज इंस्पिरेटरी रिजर्व कॅपॅसिटी अँड व्हॉट विल बी द नॉर्मल व्हॅल्यू फॉर नॉर्मल व्हॅल्यू इंस्पिरेटरी कॅपॅसिटी पॉइंट नंबर 5 इज इक्वल टू टीव्ही प्लस आयआरबी ऍडिशन करा टीव्ही काय असतं टाईल व्हॉल्यूम नॉर्मल इट इज 500 and IRB is where it is a volume IRB that is 3000 ml so what is insulated capacity 3500 ml very important have one volumes in हे व्हॅल्यूज आहेत ते खूप क्लिअरली तुम्हाला माहिती असले पाहिजेत अजिबात विसरणे याच्यावर 100% क्वेश्चन असतात परत परत सांगतो मी एक्सपिरेटरी कॅपॅसिटी आता काय असते एक्सपिरेटरी कॅपॅसिटी आफ्टर नॉर्मल इनहेलेशन केल्यानंतर एखादा माणूस किती हवा बाहेर टाकू शकतो नॉर्मल एक्सपायरेशनची प्लस फोर्स्ड एक्सपायरेशनची फोर्स्ड एक्सपायरेशन मधली जी व्हॉल्यूम ऑफ एअर आहे दॅट इज कॉल्ड एज एक्सपायरेटरी रिजर्व व्हॉल्यूम आणि नॉर्मल एक्सपायरेशनची जी व्हॉल्यूम ऑफ एअर आहे दॅट इज कॉल्ड एज टायडल व्हॉल्यूम म्हणजे एक्सपायरेटरी रिजर्व व्हॉल्यूम प्लस टायडल व्हॉल्यूम इज कॉल्ड एज एक्सपायरेटरी कॅपॅसिटी आय एम नॉट गोइंग टू राईट हियर डेफिनेशन यू राईट ऑन युअर ओन ओके एक्सपायरेटरी कॅपॅसिटी काय मी त्यात घेतली मी expiratory capacity is equal to TV plus ERB. What will be the answer? 500 plus. What is the normal value for ERB? Is equal to 1600 ml. Or it will be 1500 to 600 ml. Asa hi asla tari chalel. This is expiratory capacity. Now the next functional residual capacity. What is functional residual capacity? Volume of air that will remain in the lungs after normal expiration. After normal expiration. What is normal expiration? Normal inspiration, normal expiration. Forced inspiration. Expiration. Normal expiration. The volume of air remaining in the lungs after normal expiration. What amount of air remaining in the lungs? That is expiratory reserve volume and residual volume. So expiratory reserve volume plus residual volume is functional residual capacity. Functional residual capacity. Volume of air that will remain in the lungs after normal expiration. Volume of air that remain in the lungs after normal expiration. And what amount of air remaining in the lungs after normal expiration? That is functional residual capacity. Functional residual capacity is equal to ERB plus RB. Now we already know what is the amount of ERB and what is the amount of RB. What is the amount of ERB? That is 1000 ml.
प्लस 1200 प्लस 1000 ml, इट विल गिव यू 2200 ml. डोंट थिंक दैट सर यू टेक हियर 1000, यू टेक हियर 1200 ml. सो ड्यूरिंग एग्जाम दे मे गिव अस वैल्यू लाइक 2300 ml, 2100 ml. सो दिस वैल्यूज और दिस numbers will be little bit confusing because the values which I refer here are from the textbook or are from some reference books. पण सगळीकडेच असं नाही आहे, थोडेफार व्हॅल्यूज मध्ये बदल असतो. त्यामुळे काय करायचंय, दिलं ना तरी पण फंक्शनल एसेंबल कॅपॅसिटी 2100 ते 2300 मध्ये अशी कोणती तरी व्हॅल्यू दिली जाईल. डायरेक्ट 3000 कधीच असू शकत नाही, डायरेक्ट 2000 किंवा 1900 असं कधीच असू शकत नाही. जर एवढा डिफरन्स असेल तर मग त्या व्हॅल्यू चुकीच्या आहेत. मग तुमचं 2200 हे फंक्शनल रिसिव्हर कॅपॅसिटी म्हणून जर ऑप्शन असेल तर ते करेक्ट असायला हवं, 2100 करेक्ट असायला हवं, 2300 करेक्ट असायला हवं. पण जर ब्रॉड डिफरन्स असेल 2500 किंवा 300-400 खूप असा डिफरन्स असेल तर त्या व्हॅल्यू चुकीच्या असतात, त्या कन्फ्युजिंग आहेत. इथे कन्फ्युज होऊ नका. म्हणजे काय, जर मी ERI प्लस आर्मी 1000 प्लस 1100 इट विल बी 2100 ml. 2100 आणि इथे जर यांचं ऍडिशन केलं तर आय गॉट 2400 ml. तर त्याच्याच रेंजमध्ये व्हॅल्यू असणार आहे तुमच्या ऑप्शन्समध्ये सुद्धा. खूप ब्रॉड जे डिफरन्स आहे तो पाहायला मिळणार नाही. तुम्ही असं काही टेन्शन घेऊ नका की सर इथं 2200 ml लिहिले पण ऍडिशन केल्यानंतर मला मिळू शकतं 2100 to 2400 ml. मग त्याचं कसं काय, तर 2200 ml एवरेज व्हॅल्यू आहे, इट विल बी करेक्ट. ओके, फंक्शनल रेसिडुअल कॅपॅसिटी. नाउ द व्हेरी इम्पॉर्टंट टोटल लंग कॅपॅसिटी. लास्ट वन व्हाइटल कॅपॅसिटी वी ऑलरेडी डिस्कस. व्हॉट इज व्हाइटल कॅपॅसिटी? मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ एअर पर्सन कॅन ब्रीथ इन, मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ एअर पर्सन कॅन ब्रीथ इन आफ्टर फोर्स्ड एक्सपायरेशन. दिस इज नॉर्मल एक्सपायरेशन, दिस इज फोर्स्ड एक्सपायरेशन. आफ्टर फोर्स्ड एक्सपायरेशन मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ एअर द पर्सन कॅन इन्स्पायर, दॅट इज ERV प्लस TV प्लस IRV. सो दिस इज व्हाइटल कॅपॅसिटी. व्हाइटल कॅपॅसिटी मॅक्झिमम volume of air person can inspire after forced expiration. After forced expiration, what will be the volume? Vital capacity is equal to 81. Vital capacity is equal to ERV. मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ एअर पर्सन कॅन इन्स्पायर आफ्टर फोर्स्ड एक्सपायरेशन. फोर्स्ड एक्सपायरेशन मीन्स फ्रॉम लाइक दिस पॉइंट, किती व्हॉल्यूम ऑफ एअर इन्स्पायर करू शकतो तो? ERV प्लस TV प्लस IRV. हा चला टोटल एडिशन करा, किती येते पहा. इट विल बी 500 प्लस 300 500 प्लस 3. ERV नॉर्मल व्हॅल्यू काय, 1100. सो ते बरोबर त्याच्याकडली व्हॅल्यू बरोबर 100. TV नॉर्मल व्हॅल्यू 500 ml प्लस IRV नॉर्मल व्हॅल्यू 3000 ml. सो ॲडिशन केले तर आपल्याला मिळणार आहे, इट विल बी 4600 ml. ओके, व्हाइटल कॅपॅसिटी जी आपल्याला नॉर्मल व्हॅल्यू मिळणार आहे ती विल बी 4600 ml. जर आपण इकडे जर आपण ERV 1000 कन्सिडर केला, 1000 to 1100 कन्सिडर केला तर आपल्याला इथे मिळेल 4500. म्हणजे व्हाइटल कॅपॅसिटी काही केलं तरी ते 4500 च्या वरती जाणार नाही.
ओके वाइटल कैपेसिटी का ही लेवल साढ़े चार हजार से वर्ती ज्यादा नहीं है, ओके साढ़े चार हजार से वर्ती ज्यादा नहीं है। मग आपली व्हॅल्यू बघा आता किती ही हे खालचे सोडून टाका, हे 1200 आपण कन्सिडर करायचे नाही, हे कॅन्सल करा, ई आर व्ही प्लस टी व्ही प्लस आय आर व्ही ते जाते 5600 एम एल। जर इथं 5600 एम एल दिसत असेल तर ते खालचे 1000 भरायचं नाही आपल्याला, आर व्ही जो आहे खालचा जो 1100 एम एल तो कन्सिडर करायचा नाही आहे, मग तुमचं 1000 तुम्ही कॅन्सल केलं तर यू विल गेट 4600 एम एल, म्हणजे जी व्हॅल्यू आपण घेतली ती करेक्ट व्हॅल्यू कॅपॅसिटी किती असते 4600 एम एल। नाउ व्हॉट इज टोटल लंग कॅपॅसिटी, टोटल लंग कॅपॅसिटी दिस इज व्हेरी सिंपल, टोटल लंग कॅपॅसिटी इज नथिंग बट टोटल व्हॉल्यूम ऑफ एअर फाइनल, टोटल लंग कॅपॅसिटी इट इज द टोटल व्हॉल्यूम ऑफ एअर प्रेझेंट इन द लंग आफ्टर मॅक्झिमम इन्स्पिरेशन, मॅक्झिमम इन्स्पिरेशन और आफ्टर फोर्स्ड इन्स्पिरेशन, ज्यावेळेस जास्तीत जास्त आपण श्वास घेऊ मोठ्याने फोर्स्ड एक्सपायरेशन करू, आता लंग मध्ये किती व्हॉल्यूम ऑफ एअर माझ्याकडे प्रेझेंट आहे, माझ्याकडे रेसिडुअल व्हॉल्यूम आहे, माझ्याकडे एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम आहे, माझ्याकडे टेडल व्हॉल्यूम आहे, माझ्याकडे इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम आहे, चारही पण आहेत, माझ्याकडे रेस्पायरेटरी व्हॉल्यूम आहे, एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम आहे, माझ्याकडे टेडल व्हॉल्यूम आहे आणि माझ्याकडे इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, माझ्याकडे सगळंच आहे, ज्यावेळेस मी फोर्स्ड इन्स्पिरेशन करतो आता माझ्या लंगमध्ये किती अमाऊंट ऑफ एअर प्रेझेंट आहे, किती व्हॉल्यूम ऑफ एअर प्रेझेंट आहे, दॅट इज टोटल लंग कॅपॅसिटी। टोटल लंग कॅपॅसिटी इज द टोटल व्हॉल्यूम ऑफ एअर, टोटल व्हॉल्यूम ऑफ एअर प्रेझेंट इन द लंग, इन द लंग आफ्टर आफ्टर फोर्स्ड inspiration, after forced inspiration, that is total lung capacity, okay, so ikade apan total lung capacity sathi discuss karuya, total lung capacity kay asel value, total lung capacity 9 number, total lung capacity is equal to that is rv, I can write here rv प्लस ई आर व्ही प्लस टी व्ही प्लस आय आर व्ही, कॅलरीशन आर व्ही रेसिडुअल व्हॉल्यूम दॅट इज 1200 एम एल प्लस एक्सपायरेटरी व्हॉल्यूम 1100 एम एल प्लस टाइडल व्हॉल्यूम 500 एम एल प्लस इन्स्पायरेटरी व्हॉल्यूम दॅट इज 3000 एम एल, ओके सो 3, 4, 5 and 5800 ml will be total lung capacity. 5800 ml will be the total lung capacity. जे काही complete present आहे 5800 ml is the total lung capacity. Very very important value. TLC, total lung capacity. Okay. आफ्टर दिस ऑल व्हॅल्यूज यातलं काहीच विचारत नाहीत कधी कधी, हे सगळं सोडून देतात आणि एक क्वेश्चन विचारतात, व्हॉट इज डेड स्पेस व्हॉल्यूम, व्हॉट इज डेड स्पेस व्हॉल्यूम, डेड स्पेस व्हॉल्यूम म्हणजे ती एअर असते जी प्रेझेंट असते रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये टर्मिनल ब्रॉंकाय ब्रॉन्क्युअल्स पर्यंत, जी रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युअल किंवा एल्व्हिओलायमध्ये जी एअर आहे ती सोडून द्यायची टर्मिनल ब्रॉन्क्युअल्स पर्यंत, फ्रॉम द नॉस्टिल्स नोज पासून ते टर्मिनल ब्रॉन्क्युअल्स पर्यंत रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये जी एअर प्रेझेंट आहे दॅट इज कॉल्ड एज डेड स्पेस व्हॉल्यूम। याच्यावर पण क्वेश्चन येतो समटाईम्स, बाकीचं काही विचारत नाही आणि याच्यावर क्वेश्चन विचारतात, क्वेश्चन असणार आहे व्हॉट इज डेड स्पेस, the volume of air that present in the respiratory tract, what is dead space, dead space volume,
the volume of air present in the respiratory tract. The volume of air present in respiratory tract. Respiratory tract, which include nostrils to terminal bronchioles. Terminal bronchioles. परंतु त्याचा जो भाग आहे त्याच्यामध्ये जी एअर प्रेझेंट असते दॅट इज कॉल्ड एज डेड स्पेस व्हॉल्यूम अँड नॉर्मल व्हॅल्यू व्हॅल्यू विच इज फिक्स्ड अबाउट 150 ml. ही एअर कुठे प्रेझेंट असते? रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये, म्हणजे नॉस्ट्रिल्स पासून, नॉस्ट्रिल्स, फॅरिंग्स, लॅरिंग्स, ट्रकिया, ब्रॉन्काय, प्रायमरी ब्रॉन्काय, सेकंडरी ब्रॉन्काय, टर्शियरी ब्रॉन्काय, देन टर्मिनल ब्रॉन्क्युअल्स, तो जो पार्ट आहे पूर्ण जी ट्रॅक आहे ट्यूब्स आहे त्याच्यामध्ये जी एअर प्रेझेंट दॅट इज कॉल्ड एज डेड स्पेस व्हॉल्यूम. मी आधी सांगितलं हे खूप महत्वाचं आहे का, कारण डिफरंट टाईप्स ऑफ डिसीज डायग्नोस करण्यासाठी ह्या व्हॉल्यूम फाइंड आउट केल्या जातात. डॉक्टर हे व्हॉल्यूम फाइंड आउट करतात बाय युझिंग इन्स्ट्रुमेंट स्पायरोमीटर. काय यूज करतात हे सगळे व्हॉल्यूम कशा थ्रू फाइंड आउट केले जातात? स्पायरोमीटर. स्पायरोमीटर यूज टू एस्टिमेट, यूज टू फाइंड आउट दिस व्हॅल्यूज टीव्ही, आय आर व्ही, ई आर व्ही. बट स्पायरोमीटर कॅन नॉट फाइंड आउट. स्पायरोमीटर मध्ये काही व्हॅल्यूज समजू शकत नाहीत लाईक एफ आर सी, आर व्ही अँड टी एल सी. स्पायरोमीटर कॅन नॉट फाइंड आउट एक्सेप्ट एफ आर सी, आर सी, एफ आर सी, टी एल सी, दॅट इज टोटल लंग कॅपॅसिटी, फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी अँड आर व्ही कॅन नॉट बी फाइंड आउट बाय युझिंग स्पायरोमीटर. अदरवाइज रिमेनिंग व्हॅल्यूज कॅन बी फाइंड आउट बाय युझिंग स्पायरोमीटर टू डायग्नोस डिफरंट डिसीज लाइक अस्थमा, एम्फायझेमा, सीओपीडी नावाचा डिसीज असतो, क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीजेस, जे ब्रॉन्कियल मसल्स आहेत, स्मूथ मसल्स असतात ते कन्स्ट्रिक्ट होतात. कन्स्ट्रिक्ट झाल्यामुळं हवा आत जायला आणि बाहेर यायला प्रॉब्लेम होतो, त्याला आम्ही म्हणतो ऑब्स्ट्रक्शन डिसीजेस. दुसरे असतात रेस्ट्रिक्शन डिसीजेस. ऑब्स्ट्रक्शन डिसीजेस, रेस्ट्रिक्शन डिसीजेस डायग्नोस करण्यासाठी हे व्हॉल्यूम खूप महत्त्वाचे आहे. पण जसं जसं तुम्ही पुढे जातात, पुढच्या कॉन्सेप्ट स्टडी करतात, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की ऑब्स्ट्रक्टिव्ह डिसीज आणि रेस्ट्रिक्टिव्ह डिसीजेस काय असतात. रेस्ट्रिक्टिव्ह डिसीजेस म्हणजे की जे लंग व्हॉल्यूम आहे ते इन्क्रीज होत नाही, त्याच्यामध्ये रेस्ट्रिक्शन होतं. आणि ऑब्स्ट्रक्टिव्ह डिसीजेसमध्ये ज्या ब्रॉन्कियल स्मूथ मसल्स आहेत, आधीचे व्हिडिओ पाहिले असेल तर ब्रॉन्कियल स्मूथ मसल्स कुठे हे समजते, ते कॉन्ट्रॅक्ट होतात. त्यांचं जास्त कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे हवा आत जात नाही, म्हणजे अडथळा निर्माण होतो, अडथळा म्हणजे ऑब्स्ट्रक्शन. म्हणून अशा डिसीजला, ज्या डिसीजमध्ये हे होतं लाईक अस्थमा, एम्फायझेमा, याच्यामध्ये हे होतं, त्या डिसीजला आम्ही म्हणतो ऑब्स्ट्रक्टिव्ह डिसीज. अँड रेस्ट्रिक्शन डिसीजेस इन्क्लूड रेस्ट्रिक्ट लंग एक्सपान्शन. आणि लंग एक्सपान्शन रेस्ट्रिक्ट झाल्यामुळे लंगची कॅपॅसिटी कमी होते, लंग व्हॉल्यूम कमी होतं, आणि ब्रिथिंगसाठी, रेस्पिरेशनसाठी जास्त वर्किंग करावं लागतं, म्हणजे छातीवर दडपण येणार आहे किंवा जे लंग्स आहेत ते प्रॉपरली एक्सपांड होत नाहीत, हवी तितकी एअर आतमध्ये येत नाही, आणि पेशंटला काय होतं एक्झॉस्टेड फील होऊ शकतं काही वेळाने. असे डिसीजेस डायग्नोस करण्यासाठी आपल्याला हे व्हॉल्यूम खूप महत्त्वाचे आहे. जे स्विमर्स आहेत, स्विमर त्यांचं टी एल सी नेहमी हाय असतं, टोटल लंग कॅपॅसिटी जास्त असते त्यांची, म्हणजे आय एल व्ही, व्ही सी, आर व्ही, आर व्ही ह्या व्हॅल्यू जास्त असतात. ठीक आहे, दिस इज लेक्चर नंबर 13. दोघांसाठी उपयोगाचा आहे, नीट देणाऱ्यांसाठी आणि न देणाऱ्यांसाठी सुद्धा. ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या लक्षात ठेवा. याच्यावर एक नेक्स्ट क्वेश्चन पेपरला नेहमी येत असतो. थँक्यू.